जोशी पॉझिटिव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचा काळ आपल्या सगळ्यांकरताच आव्हानात्मक आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे, तरी त्याचा सामना करण्याकरता बळ देणाऱ्या सकारात्मक दिलासादायक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि त्यातूनच आपण मोठ्या धीरानं कोरोना विरुद्धचं युद्ध लढतो आहोत. आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढवणाऱ्या, जगण्याची उमेद देणाऱ्या अशाच बातम्या घेऊन आलो आहे पॉझिटिव्ह न्यूज मधून. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, रिक्षा पंचायत आणि जतन फाउंडेशनच्या वतीनं ओटू रिक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्सिजन जनरेटर बसवलेल्या 15 रिक्षांना कुलगुरूंनी हिरवा झेंडा दाखवलाय. पुण्यातल्या गरजू कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी मोफत ऑक्सिजन पुरवण्याचं काम या उपक्रमांतर्गत केलं जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी शहरामध्ये ओटू रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना ऑक्सिजनचा मोफत पुरवठा सुद्धा केला जाणार आहे. ऑक्सिजनरेटर बसवलेल्या 15 रिक्षांना कुलगुरूंनी हिरवा झेंडा दाखवला. सामाजिक काम करणाऱ्या जतन फाउंडेशनकडे अमेरिकन कंपनीनं $2,000 प्रति युनिट असे 15 ऑक्सिजनरेटर पाठवले आहेत. जतनच्या रमेश झेंडे यांनी रिक्षा पंचायतीच्या सोबत तळागाळातल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरपोच ऑक्सिजन पुरवण्याची योजना आखली. या उपक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठानं सुद्धा मदत केली. रिक्षा पंचायतीचे प्रमुख डॉक्टर बाबा आढाव यांच्या 91व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ओटू रिक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत ते तळागाळातल्या ज्या गरजू लोकांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे आणि आमचं जे सोशॉलॉजी डिपार्टमेंट त्याच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रुसाच्या माध्यमातून आपण त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि ही संधी आम्हाला आज उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळं आमचा सहभाग सर्व गोष्टीमध्ये असणार आहे. जतन फाउंडेशनचं अमेरिकेतल्या मॅप इंटरनॅशनलबरोबर एका दुसऱ्या प्रकल्पाविषयी चर्चा सुरू होती आरोग्यामधल्याच. त्याचवेळेला कोविड वाढला, त्यावेळेला त्यांनी स्वतःहून विचारलं की आता आपण कोविडसाठी काय करू शकतो. मग आम्ही महाराष्ट्र सरकारसाठी काही काम केलं आहे, काही दुसऱ्या संस्थांसाठी पण काही निधी मिळवून दिलेला आहे, पण ते असं म्हणाले की आपल्याकडे कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत, तुम्ही स्वतः काय काम करू शकता. आणि त्यांना न विचारता की माझ्याकडे आहे पार्टनर, मी करतो असं म्हणून रिक्षा पंचायतच्या जोरावर म्हटलं आणि ते खरोखर अस्तित्वात आलं. कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका रिक्षा चालकांना सुद्धा बसला, पण कोरोना काळात त्यांनी रुग्णांसह सामान्यांना सुद्धा सेवा दिल्या आणि आता ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू पोहोचवण्याचं महत्वाचं काम हे रिक्षा चालक करणार आहेत. आमचे जे अध्यक्ष डॉक्टर बाबाडो यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक संघटनेने समाजोपयोगी उपक्रम केले पाहिजे, तरच त्याची मुळं समाजाबरोबर जोडली राहतील. त्यामुळं मिशन ओटूचं ज्या जतन फाउंडेशनने आम्हाला सांगितलं, आमच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत, आम्ही उपलब्ध करून दिलेत ते, त्यामुळे रिक्षा पंचायतही पुढे आले की आम्हीसुद्धा जबाबदारी घेऊन हे कुणाकडे कुणाला जाणार आहे तर समाजातल्या ज्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांना प्राधान्य या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात असेल. या उपक्रमाच्या अंतर्गत 3 फोन नंबर दिले जाणार आहेत. गरजू रुग्ण फोन करेल तेव्हा त्याच्या घरी ओटू रिक्षा पोहोचेल. सुरुवातीला असलेल्या 15 रिक्षांची संख्या नंतर 60 पर्यंत वाढवली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.